दत्ता जोशी इनिशिएटिव्हच्या आजच्या या भागात आपण सोशल एंटरप्रेन्योरशिपच्या पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. सामाजिक क्षेत्रात काम करणारी ही माणसं या संस्था समाजाला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत असतात. मुद्दाम आपण सोशल एंटरप्रेन्योरशिप असा शब्द वापरलाय, सोशल वर्किंग असा शब्द नाही वापरला. यातली एक उद्योजकता उद्यमिता जपली पाहिजे, यातलं प्रोडक्टिव्ह काही निर्माण झालं पाहिजे, समाजाला काहीतरी देण्याचा हेतू घेऊन काम करणाऱ्या या संस्था या क्षेत्रात फक्त फंडिंग साठी काम करणाऱ्या नाहीयेत, तर समाजाला आपण काही देतोय, समाजाला सबळ करतोय, समाजाला बलशाली करतोय, त्यातनं काहीतरी उत्पादक घडतंय, अशा प्रकारच्या संस्थांचा व्यक्तींचा परिचय या मालिकेत करून घेतोय. आज आपण परिचय करून घेणार आहोत सेवावर्धिनी या संस्थेचा. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात कार्यरत असलेल्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यातल्या ग्रासरूटला जाऊन काम करणाऱ्या ज्या अशा अर्थाने नवख्या म्हणूयात अशा संस्था असतील किंवा ज्या संस्था स्वतःमध्ये काही सुधारणा करायला इच्छुक असतील अशा सगळ्या संस्थांना प्रशिक्षित करणारी, त्यांना कार्यकुशल बनवणारी, त्यांना सचोटीचा मार्ग दाखवणारी, त्यांना डॉक्युमेंटेशनचं महत्व समजून सांगणारी आणि प्रत्यक्षात जमिनीवर उतरून ग्रामीण भागामध्ये एक कामाची चांगली घडी बसवणारी संस्था म्हणून सेवावर्धिनीकडे पाहता येतं. कारण 1998 पासून या कामाला महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. सेवावर्धिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रमोद कुलकर्णी आज आपल्या सोबत आहेत. मी प्रमोदजींचं स्वागत करतो. प्रमोदजी नमस्कार. आजच्या मी आपलं स्वागत करतो. प्रमोदजी, आता मी जे बोललो सेवावर्धिनीच्या कामाबद्दल, ग्रासरूटला जाऊन आपण काम करतोय, योगायोग असा आहे की साधारणपणे सेवावर्धिनीचं काम ज्या काळात सुरू झालं साधारणपणे तेव्हापासून किंवा त्यानंतर भारतभरात, महाराष्ट्रात, जगभरात सगळ्या स्तरावरती एनजीओचं प्रमाण खूप मोठ्या संख्येने वाढत चाललेलं आहे असं आपल्याला दिसतंय. ते एक प्रकारे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, अशासकीय संस्था असं हे मूळ स्वरूप, पण इतक्या मोठ्या संख्येने काम करणाऱ्या संस्था, त्यात वेगवेगळे प्रकार कानावरती येत असतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात, काही या एनजीओ कल्चरला थोडासा डाग लावणारे असतात. या बॅकग्राऊंडवरती सेवावर्धिनी म्हणून मागची अनेक वर्ष काम करत असताना तुम्ही एनजीओ सेक्टरकडे, एनजीओ कल्चरकडे कुठल्या नजरेने पाहता? सर्वप्रथम दत्ता जोशी इनिशिएटिव्हच्या माध्यमातून तुम्ही हा जो अतिशय उत्तम उपक्रम सुरू केलेला आहे, विशेषतः कोविड आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योजकतेच्या अनुषंगानं एक मनोभूमिका तयार करण्यासाठीचा जो विविध तज्ज्ञ व्यक्तींना बोलवून त्यांच्या अनुभव कथनाच्या माध्यमातून लोकांसमोर चांगले विषय सुरू करण्यासंबंधीचा जो प्रयत्न आमचा आहे, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि या निमित्तानं तुमच्या सर्व प्रेक्षकांचे संवाद करायची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमचा प्रश्न अतिशय नेमका आहे. कोणत्याही प्रश्नाच्या विषयाच्या दोन बाजू असतात. तसं क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या बद्दल जितकं चांगलं ऐकायला मिळतं, चांगली परंपरा आपल्याकडे आहे, तसं थोडं वाईट ऐकायला मिळतं. काही उदाहरणे दुर्दैवाने तशी आहेत. पण मी चांगल्या बाजूकडे थोडं अधिक लक्ष वेधू इच्छितो. स्वयंसेवी क्षेत्र हे तसं आपल्या देशात नवीन नाही. आपल्या देशामध्ये तानलेल्याला पाणी द्या, भुकेलेला अन्न द्या, निराश्रिताला आधार द्या, ही तर समाज परंपराच आहे. आणि या पार्श्वभूमीवरती अनेकांनी जे वर्षानुवर्ष केलेली कामं आहेत, अगदी अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले घाट, केलेल्या पाणपोया, इथपासून ते आताच्या काळापर्यंत अनेकांनी केलेली सेवाकार्य, ही एक खूप मोठी परंपरा आहे, हा एक भाग आहे. मुख्यत्वे स्वयंसेवी क्षेत्र जे आपल्याकडे सुरू झालं त्याचा कायदा साधारण 1860 आहे आणि त्याच्यानंतर वेगळ्या संस्थांची नोंदणी करून कामं सुरू झाली. पण स्वातंत्र्योत्तर काळातला विचार केला तर साधारण 80 दशकापर्यंतच्या स्वयंसेवी कार्याचं एक वेगळं स्वरूप, 80 ते 90 हे एक ट्रान्झिशन पिरियड आहे, 90 नंतरचं एक वेगळं स्वरूप आणि विशेषतः गेल्या 10 वर्षातलं एक वेगळं स्वरूप असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये 90 दशकानंतर मोठ्या प्रमाणावर लोकशाही मार्गानं स्वयंसेवी संस्थांना जो समाजाबद्दलचा एक संवाद केल्यामुळे आलेला ग्रास पाय, त्यांचा जो तिथला आवाक आहे, त्यांचा अनुभव आहे, त्यांना समाजातलं मना
लोकांची समजतात. या अर्थानं त्यांचीही मतं लोकशाही प्रक्रियेच्या अनुषंगाने निर्णय प्रक्रियेत घ्यावीत असा एक मोठा मतप्रवाह जगभर आला, अगदी युनोपासून ते वेगळ्या देशांमध्ये आला. आणि त्या अर्थानं स्वयंसेवी संस्थांची निर्णय प्रक्रियातली शासन निर्णयापासून ते अंमलबजावणीपर्यंतच्या निर्णय प्रक्रियेतली एक सहभागिता वाढली. तोपर्यंत पूर्वी ज्याला नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन एवढंच तिचं स्वरूप होतं की जे सरकार करत नाही तेवढं तुम्ही करा. परंतु नंतर सरकारच्या बरोबरीनं शासन यंत्रणेच्या प्रशासन यंत्रणेच्या बरोबरीनं काम करण्यासाठी शेअर किती असेल हा वेगळा भाग आहे. कारण जेवढं सरकार करू शकतो तेवढं स्वाभाविकच कोणती एनजीओ संस्था करू शकत नाही. परंतु त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्यासाठी ते पार्टिसिपेटिव्ह राहिलं आणि या अर्थानं मग त्याला डेव्हलपमेंट सेक्टर असं म्हणायला लागलं. त्यामुळं आपण थोडं एनजीओ शब्दाकडून डेव्हलपमेंट सेक्टर शब्दाकडे गेलो तर या संस्थांचा पार्टिसिपेटिव्ह असा जो रोल आहे ही भूमिका आहे ही 90s अधोरेखित झाली. आणि CSR फंड्सचा खर्च पूर्वी होते परंतु बोलबाला म्हणा की चांगल्या अर्थानं बोलबाला म्हणजे चांगल्या अर्थाने मी म्हणतो तो 90s 95 पासून सुरू ढोबळमानानं तिची अधिक मोठ्या प्रमाणात ठळकपणे समोर यायला लागलं. आणि 2014 तर आपल्या देशात कायदा आल्यापासून त्याचं 13 तर त्याची 2% जो नफ्यातला भाग आहे तो सामाजिक कामासाठी खर्च करणं हा कायदा आल्यामुळे त्याची ही अंमलबजावणी सुरू झाली. स्वयंसेवी क्षेत्राकडे पाहताना जरूर तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की काही जणांनी त्याच्यामध्ये चुकीची कामं केली त्याच्यामुळे चुकीच्या प्रतिमा निर्माण झाल्या, स्वयंसेवी क्षेत्राकडे बघण्यासंबंधीचे दृष्टिकोन लोकांचे बदलले, अनेक वेळा त्या कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या विंग म्हणून किंवा कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरशिपचं काम करणाऱ्या म्हणून कुणाच्या तरी एजंट म्हणून अशी दुर्दैवानं उदाहरणं आहेत नाही असं नाही. परंतु कुठल्याही गोष्टींमध्ये दोन्ही बाजू असतात. जसं त्यातली ही जरी बाजू सोडली तरी चांगली बाजू अशी आहे की देशभर अक्षरशः शेकड्यांनी संस्था अतिशय चांगलं, जेव्हा तुम्ही ग्रासरूट चांगला शब्द वापरलाय म्हणजे त्यांच्या गावपातळीवर त्यांच्या ग्रासरूट लेवलला त्यांच्या ठरलेल्या विषयात त्यांच्या ठरलेल्या कार्यक्षेत्रात वाहून घेऊन उत्तम प्रकारचं काम करतायत. कदाचित या संस्था नोवेल सारख्या त्यांचा आवाज फार लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे चांगल्याची माहिती लोकांपर्यंत फार येत नाही. जे वाईट झालेलं आहे त्याची चटकन माहिती आहे ते म्हणून गडबड होत असेल. परंतु अशा अनेक संस्था मलाही माहित आहेत, बाहेर मी पाहतो स्वयंसेवी वृत्तीचे कार्यकर्ते आहेत, भले त्यांनी संस्था स्थापन केली नसेल, दोघं तिघांनी मिळून अनौपचारिक ग्रुप म्हणून काम करत असतील 5-25 जण किंवा व्यक्तिशः सुद्धा काम करणारे खूप लोक आहेत ज्यांनी या प्रकारे स्वयंसेवी क्षेत्र जागृत ठेवलंय आणि एक मानदंड उभा केला आहे. बरोबर. मला एक असं माझंही एक निरीक्षण असं आहे, मागची 10-12 वर्ष मी राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय, उद्योगी लोकांना भेटतोय, बोलतोय, लक्षात असं येत आहे की 95-99% जग चांगलं आहे पण चर्चा त्या 1-2% वाईटाची 99% होते. आणि त्यात पंचायत मग ही अशी होते की लोकांचा चांगुलपणावरचा विश्वास निराकारण उडायला लागतो. खर तर अतिशय चांगलं काम करणारी, कारण मुळात आपल्या समाजाचा स्थायी हो चांगुलपणाचा आहे. तुम्ही ज्या सुरुवातीला म्हणाला होता की तहानलेल्याला पाणी देणं, भुकेलेला अन्न देणं ही आपली संस्कृती आहे, वर्षानुवर्षाची संस्कृती आहे. गरजूला मदतीला धावून जाणं ही आपली संस्कृती आहे. परंतु कालमानाप्रमाणे त्यात काही बदल होतात आणि मग अशा वेळी काही संस्थात्मक सेटअप मधलं लोकांना मदतीचे हात पुढे यायला लागतात. असे मदतीचे असंख्य हात मागच्या काही काळामध्ये विकसित होत. परंतु एक लक्षात असं पण येत आहे, जसं आता तुमच्या बोलण्याच्या उत्तरार्ध तुम्ही सांगितलं की प्रत्येक वेळी संस्था म्हणून ती नोंदणी असतेच असं नाही. उत्स्फूर्तपणाने 2-4-8-10 लोक एकत्र येतात, काही काम करायला लागतात आणि वर्षानुवर्ष त्या प्रकारचं काम करत असतात. एनजीओ म्हणून, एक सामाजिक संस्था म्हणून प्रशासकीय पातळीवरती नोंदणीकृत अशा प्रकारे सेटअप उभा करून काम करणाऱ्या संस्थांचं प्रमाण लक्षणीय आहे. परंतु कामाच्या ओघामध्ये अनेक वेळेला या प्रशासकीय गोष्टी मागे राहतात किंवा त्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि पुढच्या काळामध्ये मग काही अडचणी निर्माण होतात आणि त्यातनं मग समज गैरसमज निर्माण व्हायला लागतात. आपल्या सेवावर्धिनीच्या संदर्भात मला हा प्रश्न विचारायचा आहे, जो मी सुरुवातीला उल्लेख केला होता की अशा प्रकारे ग्रासरूटला जाऊन चांगल्या पद्धतीने काम करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आणि या संस्थांमधल्या माणसांना उत्तम पद्धतीने प्रशिक्षित करण्याची जबाबदारी सेवावर्धिनीने उत्तर दिली आहे. तर ही जबाबदारी नेमकी तुम्ही कशा पद्धतीने पेलता आहात, काय पद्धतीचं तुमचं वर्किंग कल्चर आहे, तुम्ही नेमकं काय करता? म्हणजे मला याच्यात अपेक्षित आहे की या स्थापनेपाशी सेवावर्धिनी म्हणून जो सेटअप 1998 पासून आपला रन होत आहे
तो नेमका कुठल्या प्रेरणेतनं कुठल्या भावनेतनं निर्माण झाला आणि कुठल्या हेतूने हे काम चालू आहे आणि कशा पद्धतीने हा सगळा प्रवाह पुढं विस्तार। सेवावर्धिनीची स्थापना 98 साली झाली। ज्यांनी स्थापना केली त्या चार पाच मंडळींचं परस्परातलं मैत्र हा एक भाग आणि त्यांचा व्यापक सामाजिक कामाचा अनुभव हा त्याचा दुसरा पैलू आहे। तर त्यांच्या सामाजिक कामातल्या अनुभवातून त्यांना असं लक्षात आलं की स्वयंसेवी क्षेत्रात अनेक कार्यकर्ते हे अक्षरशः तन मन धनपूर्वक काम करत असतात। पदरचे पैसे पदरमोड करून वेळ काढून आपल्या घरातल्या कुटुंबातल्या मित्रांना सगळ्यांना कामाला लावून पण ते ज्या सामाजिक कामासाठी त्यांनी काहीतरी कंबर कसली आहे बांधून घेतलंय ते काम पूर्ण करण्यासाठी ते धडपड करतात। त्यामुळे त्यांच्या त्यागाविषयी तळमळीविषयी प्रामाणिकपणाविषयी कुठली प्रश्न गबोट दाखवावं अशी अडचण नसते। परंतु बऱ्याच वेळा असे त्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की हे जे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहेत हे बरेच पोटपाण्याचा उद्योग सांभाळून काम करतात आणि मग त्यांना मिळणारा जो वेळ आहे 2-3 तासाचा तो वेळ हा प्रत्यक्ष एखाद्या वस्तीमध्ये जाऊन अभ्यासिका चालवा शिकवणी वर्ग घ्या किंवा संस्कार वर्ग घ्या किंवा एखादं वॉटरशेडचं जरी काम असलं तरी तेवढ्यापुरतं 2-3 तासात जेवढं करता येणार तेवढं फील्डवर करण्याकडे जास्ती कल आणि कागदी कारवाई तुलनेने कमी। त्यामुळे कागदपत्र पूर्ण करण्याकडे बऱ्याच वेळा वेळ नसल्यामुळे तशी व्यवस्था सेटअप नसल्यामुळे ह्या स्वयंसेवी संस्थांमधल्या किंवा कार्यकर्त्यांचं ते पूर्ण होऊ शकत नाही असं त्याच्या लक्षात आलं। म्हणजे कामाचे डोंगर उभे राहतात परंतु त्याचं डॉक्युमेंटेशन प्रॉपरली होत नाही। अगदी बरोबर योग्य शब्द तुम्ही वापरलात की संस्था स्थापन केली आहे परंतु संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा केली का अनौपचारिकरित्या तुम्ही 3-4 वेळा निर्णय करण्यासाठी चर्चा करून कार्यक्रम ठरवण्यासाठी भेटलात त्याची मिनिट्स लिहिले का त्याला बैठकीचे इतिवृत्त म्हणतात ते वार्षिक सर्वसाधारण सभा करण्यापूर्वी ऑडिट पूर्ण करायचं असतं ऑडिट पूर्ण करण्यासाठी हिशोब पूर्ण करायचे असतात आणि हिशोब पूर्ण केल्यानंतर ते ऑडिटरकडे देऊन सीए कडून ते ऑडिट पूर्ण करून घ्यायचं असतं ऑडिट झाल्यानंतरच एजीएम वार्षिक सर्वसाधारण सभा करता येते। तर हे प्रक्रिया पूर्ण केली का त्यानंतर ऑडिट केल्यानंतर 12A साठी अर्ज करायचा म्हणजे तुमची संस्था मी समजा संस्थेचं काम करतो तर मी संस्था माझी ही व्यापारी संस्था नाही तर ती सामाजिक कामासाठी संस्था आहे यासाठी इन्कम टॅक्स कडून जे रेकॉग्निशन मिळवलंय ते 12A पहिला आहे 12A नंतर मग ATG आहे नंतर मग FCRA आणि हा अन्य तरतुदी आहेत। तर हे करण्यासाठीच कागदपत्र अर्ज देणं फॉलोअप करणं हे करण्यासाठीच जे अशा गोष्टी करण्यासाठी लागणारी जी डॉक्युमेंटेशन किंवा पेपर वर्क आणि ती महत्वाची बाजू आहे ही बऱ्याच वेळा संस्थांमधल्या कार्यकर्त्यांच्याकडनं मागं पडते राहून जाते। त्या कार्यकर्त्यांचं असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे का तर भ्रष्टाचार अजिबात नाही ह्याच्यामध्ये काही ठरवून घोळ आहे का तसंही नाही परंतु बरेच कार्यकर्ते हे पोटापाण्याचा उद्योग व्यवसाय सांभाळून करत असल्यामुळे त्यांना फील्डमध्ये जाऊन काम करण्याकडे जास्ती कल आहे त्याचा आणि त्यामुळे या अत्यंत महत्वाच्या कागदोपत्र पूर्ण करण्याच्या गोष्टीकडे मागं पडत असल्यामुळे प्रपोजल रायटिंग संस्थेचं व्हिजन मिशन लिहिणं 3 वर्षाचा प्लान मांडणं त्याच्या अनुषंगाने प्रपोजल तयार करणं त्या प्रपोजलनुसार टप्प्यानुसार काम पूर्ण करणं कारण तेव्हा स्टाफ ही फारसं नेमण्याची लोकांची संस्थांची विशेषतः कळ नव्हती तेव्हा खूप मोजक्या संस्था अशा होत्या ज्यांच्याकडे काही स्टाफ होता आणि ह्यातनं मग त्यांच्या लक्षात आलं की अशा संस्थांना एका सपोर्टची गरज आहे। हा सपोर्ट बाहेर कुठं करायचं म्हटलं कोण देईल तर त्याचे व्यापारी म्हणजे कमर्शियल चार्जेस आहेत स्वाभाविक आहे कोणी जसं उद्योग सुरू करताना आपण एखाद्या उद्योजक कन्सल्टंटकडे जातो त्याचे चार्जेस देतो पण ते मला व्यक्तीच्या परवडतं कारण मला उद्योग सुरू करायचे सामाजिक संस्थांमध्ये ते शक्य होत नाही आणि म्हणून मग अशा संस्थेचं वाली कोण मग त्यांनी जसं विचार केला की आपणच असं एक संस्था का निर्माण करायची नाही की जी या स्वयंसेवी क्षेत्रातल्या संस्था कार्यकर्त्यांना योग्य प्रकारच्या मार्गदर्शन सपोर्टिव्ह रोल असं त्यांनी शब्द वापरला त्यावेळी तर सपोर्ट सर्व्हिस ऑर्गनायझेशन सारखं काम करेल सेवा देईल त्या सेवांचं थोडंसं शुल्क असेल फी नाही फी शब्द नाही वापरण्यात येईल आता इंग्रजीमध्ये भाषांतरात तो फी शब्द येतो परंतु खरं सांगायचं तर ते शुल्क अशा अर्थानं आहे की ते कॉन्ट्रीब्युटरी आहे एखाद्या दिलेल्या सेवेचं होणारा खर्च हा कदाचित 5-6 हजारापर्यंत असू शकेल पण संस्थेला 1000-1500 देणं शक्य असेल तर तेवढेच घ्या बिघडत काही नाही परंतु संस्थेला मदत करा हा त्यातला मूळ गाभा होता त्यामुळे कॉन्ट्रीब्युटरी त्यांनी शुल्क द्यावं पण संस्थेला अगदी संस्थेचं व्हिजन मिशन देण्यापासून संस्थेचं क्षेत्र निश्चित करणं
कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण करणं, कागदोपत्री कारवाई पूर्ण करणं, कम्प्लायन्स ज्याला म्हणतात ते, अशा सर्वार्थाने पुढे जावं ही त्यामागची कल्पना होती. अशा सेवा आम्ही 98 पासून देतो. तेव्हा जी स्थापना मुंबईत झाली, परंतु नंतर ऑफिस पुण्यामध्ये आलं, तर आम्ही पुण्यातून हे सगळं काम चालवतो. पुण्यामध्ये आमच्याकडे एक पुणे शहरात असलेला असा 10 जणांचा आणि बाहेर फील्डमध्ये असलेला असा 17 जणांचा स्टाफ आमचा आहे. मी काही प्रोजेक्टशी करतो आणि संस्थांना या सेवाही देतो. वर्षाकाठी साधारणपणे आम्ही 2 किंवा 3 प्रशिक्षणं करतो आणि या प्रशिक्षणाच्या मधला मुख्य गाभा असतो हा संस्था नोंदणी ते संस्था संचालन. हा जो प्रवास आहे हा एक भाग. मग त्यातली अत्यंत महत्वाचा जो कम्प्लायन्सचा भाग आहे तो आहे. चॅरिटी कमिशनकडे कोणती कागदपत्र द्यावी लागतात, चेंज रिपोर्ट म्हणजे काय, चेंज रिपोर्ट कसा भरायचा, आता ते सगळं ऑनलाईन आलेलं आहे. हिशोब ऑडिट, हिशोबच्या पद्धती, ऑडिट अकाउंटिंग आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्याचे कम्प्लायन्सेस, मग 12A, ATG, FCRA त्याचे कम्प्लायन्सेस, दैनंदिन हिशोब लिखाणाच्या पद्धती, अगदी TDS कट करण्यामध्ये साधं व्हाउचर लिहिणं, असे सर्व गोष्टी त्यामध्ये येतात. मानधन, अपॉइंटमेंट लेटर, या महत्वाच्या तांत्रिक पण महत्वाच्या गोष्टी, असा एक भाग. आणि एखाद्या विशिष्ट विषयामध्ये जर संस्थेला काम करायचं असतं, त्या विषयाची पूर्ण आखणी करणं, कार्यक्षेत्र निश्चिती करण्यापासून विषयाच्या पुढची दीर्घकाळाची 5-10 वर्षाची योजना, असा पर्यंत सपोर्ट आम्ही देतो. म्हणजे जे स्वयंसेवी संस्थांवरती आरोप होत असतात प्रामुख्यानं, त्या आरोपातनं त्यांना मुक्त करण्यासाठीच जे काही प्रशिक्षण लागतं, जो एक बॅकअप लागतो, हा सेवावर्धिनी अशा सगळ्या संस्थांना पुरवत असते. मला वाटतं ते नेमकं वर्णन करता येऊ शकते. अंतरीची उर्मी ज्याला आपण म्हणतो, त्या उर्मीने काम करणं हा एक वेगळा भाग, परंतु त्या कामाला एका चॅनल मध्ये प्रॉपरली फेट करणं, त्यातनं ते पुढे घेऊन जाणं, यातनं मला असं वाटतं की काम पण अधिक प्रामाणिकपणे होऊ शकतं, त्या सुसूत्रता येते आणि सगळ्यात महत्वाचं त्या कामाबद्दलची आणि त्या संस्थेबद्दलची विश्वासार्हता वाढीला लागते. तुम्ही आता मघाशी उल्लेख करताना म्हणालात की काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र ही कोण माणसं होती, कुठल्या हेतून ते स्वयंसेवी संस्था किंवा अशा प्रकारची काम करत होती, कुठल्या क्षेत्रात ती काम करत होती, त्याच्याबद्दल थोडी ती एक पार्श्वभूमी तुम्ही जर सांगितली सेवावर्धिनीची, तर त्यातनं पण आणखी काही चांगली माहिती आपल्याला. हे सगळे स्वयंसेवी सेवावर्धिनीची स्थापना करणारे जे त्यावेळेचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, हे सगळे परस्परांचे मित्र तर होतेच आणि ते सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारानं लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये एक रुजवा घेतले असे होते. मग त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, त्याचा एक गाढा अनुभव त्यांचा होता. आणि मग त्यांच्या निवृत्तीच्या काळामध्ये किंवा काम करत असताना परस्परांच्या गप्पांमधनं त्यांना असं लक्षात आलं की अशा एका गोष्टीची गरज आहे. अनेक लोक उत्तम सामाजिक काम करत आहेत, त्यातले संघाशी संबंधित काही कार्यकर्ते आहेत हा एक भाग आहे, पण त्याच्याही बाहेरचे खूप लोक आहेत की जे तळमळ ना अंतरीच्या तळमळ, चांगला शब्द तुम्ही वापरला, त्यानं काम करणारे आहेत. तर अशा सगळ्यांना आपण सपोर्टिव्ह राहावं, मोकळं एक व्यासपीठ असावं सर्वांसाठी, अशा अर्थाने ते आलं. सेवावर्धिनीचे स्थापनेपासूनचे मानद अध्यक्ष हे आमचे डॉक्टर माधवराव चितळे, जगप्रसिद्ध जलतज्ञ हे मानद अध्यक्ष, माधवराव मेहंदळे ते आता दुर्दैवानं हयात नाहीत, त्यांचा कुष्ठरोग निर्मूलन आणि विशेषतः कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन या क्षेत्रातला खूप मोठा, म्हणजे 35-1 वर्षांचा त्यांचा अनुभव होता. कुष्ठरोग निर्मूलनाच्या आणि कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्थांच्या बरोबर त्यांनी खूप मोठं काम केलं होतं. तर ते सेवावर्धिनीच्या स्थापनेच्या चर्चेच्या ग्रुपमध्येही सुरुवातीपासून होते आणि आमचे त्यावेळेच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य होते. मार्गदर्शक मंडळाचे तिसरे सदस्य पंडित काका म्हणून, तर तेही महाराष्ट्र शासनाचे एक निवृत्त अधिकारी सचिव दर्जाचे होते आणि सेवावर्धिनीची घटना लिहिण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला. हे 3 अत्यंत अनुभवी ज्येष्ठ व्यक्ती हे आमच्या मार्गदर्शक मंडळामध्ये होते. अमरावतकर नावाचा एक शास्त्रज्ञ बायोलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून निवृत्त झालेले, ते आमचे पहिले कार्याध्यक्ष होते. त्यानंतर अरविंदराव देशपांडे जे आता औरंगाबाद आणि डोंबिवली असं जाऊन येऊन असतात, ते व्होकेशनल गायडन्स ब्युरो मधले पूर्वीचे अधिकारी, तर ते आमचे त्यावेळचे कार्यवाह सेक्रेटरी होते. आणि रवींद्रजी वंजाळकर जे पुण्यामध्ये असतात आणि पूर्वी पुण्यामधल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष होते, निवृत्त उपजिल्हाधिकारी आहेत आणि आता संघाचे पुणे महानगराचे मान्य संघचालक आहेत, तर ते त्यावेळचे सहकार्यवाह.
अशी सर्वसाधारणपणे टीम होती. बाकी मग अजून 9 जण त्याच्यामध्ये कार्यकारिणी सदस्य होते, कोषाध्यक्ष विजयराव भावे म्हणून होते. आणि आत्ताचे जे संघाचे सरकारी आहेत भैयाजी जोशी, हे या सगळ्यांचे प्रेरणास्रोत. भैयाजी जोशींच्या व्यापक सेवा कार्यातल्या अनुभवातून त्यांनी या सगळ्याला एक दिशा दिली, ड्रायव्हिंग फोर्स त्यांचा होता असं म्हणायला हरकत. म्हणजे थोडक्यात एकूण चित्र असं दिसतंय की ही सगळी माणसं ज्यांच्या प्रेरणेतनं ज्यांच्या पुढाकारातनं सेवावर्धिनीचा प्रारंभ झाला, या सगळ्यांनी आपापल्या वैयक्तिक आयुष्यात खूप काही मोठं काम करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासोबत त्यांनी आणखी एक असा ऑर्गनायझेशनल सेटअप उभा केला ज्याचा लाभ समाजाला आणि समाजाच्या सर्व स्तरातल्या लोकांना झाला. बोलताना उल्लेख आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, मग हे असं काही आहे का हो की सेवावर्धिनी म्हणजे फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी संबंधित लोकांनाच प्रशिक्षण देणारी संस्था? काय तुमचे नियम क्रायटेरिया, कोण तुमची सेवा घेऊ शकतो? छान प्रश्न विचारला. सेवावर्धिनीशी सदस्य म्हणजे सेवावर्धिनीशी संलग्न होण्यासाठी महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोणत्याही संस्थेला खुले द्वार आहे. त्यामुळे फक्त संघाच्याच संस्था असं त्याला कुठलेही, कारण आम्ही स्वयंसेवी क्षेत्रातल्या कोणाही व्यक्ती समूहापासून ते संस्थेपर्यंत त्यांची औपचारिक आणि अनौपचारिक असे 2 शब्द आम्ही वापरतो. औपचारिक म्हणजे नोंदणीकृत संस्था, मग ती ट्रस्ट, सोसायटी किंवा आताच्या नवीनच्या प्रमाणे सेक्शन 8 कंपनी असं कोणी असो, किंवा दुसरं अनौपचारिक म्हणजे व्यक्तीपासून एका समूहापर्यंत नोंदणी न करता स्वयंप्रेरणेने काम करणारे कोणी, अशा सर्वांसाठी खुलं द्वार आहे. आमची अपेक्षा एकच की ज्यांना खरोखर तळमळीनं काहीतरी समाजकार्य करायचं आहे, ज्यांचा हेतू शुद्ध आहे, अशा कुणासाठी आम्ही सपोर्टिव्ह काम करतो. खरं सांगायचं तर सपोर्टिव्ह काम करतो याचा अर्थ आम्ही मार्गदर्शन करतो असं बऱ्याच वेळा बाहेर संस्था बोलतात, प्रेमापोटी बोलतात. आमच्याकडनं त्यांना काहीतरी एखाद्या विषयाची माहिती मिळते, प्रशिक्षणात येतात आणि मग आमच्याबद्दलच्या आदरापोटी प्रेमापोटी म्हणतात. पण खरं मला तो शब्द नाही आवडत, आम्ही मार्गदर्शन नाही करत. आम्ही उत्तम सामाजिक काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्ते आणि संस्थांच्या बरोबर 4 पावलं चालतो, ते 4 पावलं चालतात, आम्ही त्यांच्या बरोबर 4 पावलं चालतो. कधी आमचा आधार त्यांना मिळतो आणि कधी त्यांच्याकडून आम्ही शिकतो. त्यामुळे परस्परम भावयंता अशी ही एकमेकांना सक्षम करणारी व्यवस्था असं म्हणायला हरकत नाही. फक्त आमच्याकडे हे काम ठरवून त्यावेळेच्या संस्थापकांनी घेतलं की आपण प्रोजेक्टमध्ये अडकायचं नाही, नाहीतर आपण आपल्याच प्रोजेक्ट रन करणं, आपला स्टाफ रन करणं, आपला प्रोजेक्ट चालणं ह्याच्या ब्रेड अँड बटर मध्ये अडकू, तसं करायचं नाही. तर असं काम करणाऱ्या अनेकांच्या बरोबर काम करणं हे धरून काम करायचं. मग या आतापर्यंत वाटचालीत म्हणजे 98 पासून जर हा विचार केला तर जवळजवळ आता 2 दशकं उलटलेली आहेत. या काळामध्ये अशी संख्या सांगता येईल का की एवढ्या संस्थांना, एवढ्या स्वयंसेवी संस्थांना सेवावर्धिनी आपल्यातल्या काही चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत किंवा सेवावर्धिनीच्या संपर्कातनं सहयोगाने या संस्थांनी काही चांगलं काम उभं केलं? खूप उदाहरणं सांगता येतील, म्हटलं तर त्याला 2 तास कमी पडतील, परंतु अगदी थोडक्यात प्रत्येक या माध्यमाची एक मर्यादा आहे. साधारणपणे आमच्याकडच्या नोंदणीनुसार 225 अधिक संस्था आमच्याशी संलग्न आहेत. आम्ही त्याच्यासाठी एक छोटीशी संलग्नीकरणाची प्रक्रिया करतो, म्हणजे नोंदणीकृत जी संस्था आहे त्यांची ग्रुप असला तरी आमच्याशी संलग्नीकरणाचा एक छोटासा अर्ज, छोटंसं शुल्क ते भरतात आणि आमच्याशी त्यांची संलग्नीकरण सुरू होते. म्हणजे आपल्या रुटीन भाषेत एमओयू म्हणता येईल? नाही, एमओयू हा प्रोजेक्ट येतो नंतर. संलग्नीकरण म्हणजे आमच्याशी असोसिएट होण्यासाठीची ती प्रक्रिया आहे. ओके. आणि मग नंतर आम्ही त्याच्यानंतर आम्ही जे प्रशिक्षण कार्यक्रम करतो त्याची माहिती तरी या सगळ्यांना कळवतोच. वेळोवेळची आम्ही काही कार्यक्रमांची आखणी करतो, बाहेरच्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत, चांगले प्रोजेक्ट्स आहेत त्याची माहिती करणं असा एक भाग करतो. परंतु याच्या बाहेरही समजा आमच्या संलग्न नाही पण आमच्याबरोबर कुठल्या तरी प्रकल्पात, कुठल्या तरी प्रशिक्षण कार्यक्रमात येऊ इच्छितात असेही अनेक जण असतात. ढोबळमानांना आम्ही 225 अधिक संस्थांच्या बरोबर असं काम करतो आणि त्याच्या पलीकडे जे नोंदणी आमच्याशी नाही परंतु येतात अशा अजून एक 60-70 संस्था आहेत. नियमितपणे अक्षरशः एक आठवड्याचा जर तुम्ही कालावधी घेतला तर एक आठवड्यात जे आमच्याशी ईमेलद्वारे, फोन मध्ये यांना त्या स्वरूपात आमचं काही ना काहीतरी संपर्क होता, अशा 60-70 संस्था असं म्हणता येतील वेगवेगळ्या प्रकारच्या की ज्यांचं काही ना काहीतरी आमचा संपर्क येतो. आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही ज्यांच्याबरोबर काम करतोय अशा महाराष्ट्रातले एक आता सध्या तरी 75 एक संस्था आहेत ज्या ऍक्टिव्हली आमच्या बरोबर वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहेत. म्हणजे मला हे लक्षात नाही आलं, तुमची भूमिका तुम्ही मगाशी सांगितली की तुम्ही या सगळ्या संस्थांना सहयोग देता त्यांना विकसित होण्यासाठी आणि आता तुम्ही म्हणताय त्यांच्यासोबत काम पण करता, म्हणजे इटसेल्फ सेवावर्धिनी इज ऑल्सो एन एनजीओ जी प्रत्यक्ष ग्रासरूटला जाऊन समाजामध्ये जाऊन काम करते.
सेवावर्धिनी ही नोंदणीकृत बीपीटी ऍक्ट नुसार नोंदणी झालेली संस्था असल्यामुळे आमच्या मेमोरँडम नुसार आम्ही प्रोजेक्टही करू शकतो. पण जसं मगाशी मी तुम्हाला म्हणलं की त्या संस्थापकांनी त्याच वेळी अतिशय विचारपूर्वक असं ठरवलं की आपण जर प्रोजेक्टवर प्रोजेक्ट करत राहिलो तर आपण मूळ काम जे आहे स्वयंसेवी क्षेत्रातल्या कार्यकर्ते आणि संस्थांच्या पूरक काम करायचं ते विसरून जाऊ. म्हणून प्रोजेक्ट करताना असे प्रोजेक्ट करायचे की ज्याच्यामुळे दोन चार संस्थांमध्ये किमान आपण बरोबर घेऊन काम करू शकू. म्हणजे त्या संस्थेच्या एखाद्या विषयामध्ये असं काम करायचं की संस्था जिथं अडली आहे, संस्थेला जिथं मदतीची गरज आहे, तिथून त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठीची मदत आपण करायची. त्याचा अर्थ आपण सर्वज्ञानी सर्व गुण संपन्न आहे का, असं नाही. त्यासाठी धडपड करायला लागेल, रिसोर्स बिल्डिंग करायला लागेल, संपर्क करायला लागेल, ती जबाबदारी आमची. अशा तज्ज्ञ व्यक्तींना संस्थांना संपर्क करणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांचं आणि या संस्थेचं मैत्र जमवून देणं, त्यांची समजा आर्थिक काही तरतूद असेल तर त्यासाठीची मदत करणं, त्यांना म्हणणं की बाबा ही संस्था सामाजिक काम करणारी ग्रासरूट एनजीओ आहे, ही कमी पैसे इतके देऊ शकणार, तुम्ही कमीत कमी किती देऊ शकता सांगा, मग यांना सांगणं की तुम्ही किती मॅक्झिमम देऊ शकता, मग दोघांचं समोरासमोर भेट घालून देणं, असं जे काय टेलिफोन एक्सचेंजचं नेटवर्किंगचं काम आहे, हा आमच्या कामाचा गाभा पहिला आहे. परंतु बरेच वेळा असं होतं की नुसतं गोष्टी सांगे आणि युक्तीचे चार असं म्हणून चालत नाही. किती दिवस तुम्ही कम्प्लायन्स करा, ऑडिट पूर्ण करा असं म्हणत राहणार. तर बऱ्याच वेळा आम्हाला संस्थेने असं सुचवलं की आम्हाला थोडं त्याच्या पुढे जायचं, आम्हाला वॉटरशेडमध्ये काम करायचं आहे, तर आम्हाला आमच्या दोन कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण करायचं, मग ते तुम्ही देता का? असे वेगळे विषय आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही आता एका वेगळ्या मोडमध्ये गेली 10 वर्ष काम करतो, ते म्हणजे वेगळ्या विषयांच्या वरची प्रशिक्षण आणि त्याच्या माध्यमातून संस्थांचं सक्षमीकरण करतो. आम्ही आता जलदूत नावाचा एक मोठा प्रोजेक्ट गेली 10 वर्ष चालवतो आहोत, त्याच्या माध्यमातून म्हणजे वॉटरशेडच्या काय किंवा विकासाच्या ग्रामविकासाच्या कुठल्याही कामामध्ये आपल्या समोर अण्णा हजारे, पोपटराव पवार, चैत्रामभाऊ पवार ही उदाहरणं सतत ऐकायला मिळतात आणि यांची म्हणजे खरोखरच उत्तम काम त्यांनी केलंय. पण जेव्हा नुसतं काम पाहून आलं की भारावलं गेलं, त्यांनी हे कसं केलं, काय केलं असं जर थोडं विश्लेषण केलं तर त्यातला एक महत्वाचा पैलू जो आम्हाला सर्वांना भावला तो म्हणजे ते स्वतः उभे राहिले. हे तिन्ही माणसं, अण्णा हजारे असोत, पोपटराव पवार असोत, म्हणजे चैत्रामभाऊ असोत, यांनी ठरवलं की मला लोकांना तुम्ही जरा तुमच्या गावासाठी आपल्या गावासाठी काहीतरी करा असं म्हणून चालणार नाही, स्वतःपासून सुरुवात केली. त्यांचं बघून त्यांच्या बरोबर 4 माणसं आली आणि 4-8, 8-16 असं करत सगळं गाव प्रेरित झालं आणि आज त्या गावांमधलं शाश्वत परिवर्तन आपल्याला दिसतं. असं गाव पातळीवरती व्यक्ती उभारल्याशिवाय वॉटरशेडची कामं सुद्धा सस्टेनेबल नाही होणार. सस्टेनेबल हा सध्या डेव्हलपमेंट सेक्टरचा एक अतिशय परवडीचा शब्द आहे आणि म्हणून आम्हाला या संस्थांनी सुचवलं की आम्हाला जे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करायचे, मग आम्ही असा विचार केला की कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण म्हणजे एक एम्प्लॉई ट्रेन केला आणि तो एम्प्लॉई सोडून गेला, मग पुन्हा नवीन एम्प्लॉई शोधा, त्याचं ट्रेनिंग करा. त्याच्याऐवजी गाव पातळीवरचा कार्यकर्ता असा जर आयडेंटिफाय केला, निवडला त्यांनी आणि त्याचं प्रशिक्षण केलं तर कदाचित गावामध्ये विकासाची योजना दीर्घकाळ चालण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आणि ते फक्त वॉटरशेड वॉटरशेड न करता प्रेरणेच जर त्याला जोड दिली आपण तर सर्वंकष ग्राम विकासाची प्रेरणा त्याला चांगली आहे. त्यातून जलदूत योजनेची सुरुवात झाली. आम्हाला एका पुण्यातल्या कंपनीनं त्यांच्या CSR फंड्सच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं आणि 2015-17 या काळामध्ये महाराष्ट्रातल्या 20 संस्थांच्या 40 कार्यकर्त्यांचं आम्ही प्रशिक्षण केलं. हे प्रशिक्षण 1 वर्ष चालणारं, 3 सीझन म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूंमध्ये 12 महिन्यामध्ये 6 वेळा आम्ही त्यांना बोलवलं, 2 महिन्यातनं एकदा आणि 2 महिन्यातनं 1-5 दिवसाचं प्रशिक्षण आणि मधल्या काळात त्यांना असाईनमेंट म्हणजे गृहपाठ दिला, तो गृहपाठ त्यांनी गावाकडे जाऊन पूर्ण करायचा आणि या काळामध्ये आम्ही त्यांच्या गावामध्ये त्यांना प्रवास करून त्यांच्या कौटुंबिक चर्चा, गप्पा गोष्टी, पाठीवर हात फिरवणं, त्याला मैत्री निर्माण करणं, त्याच्या अडचणी समजून घेणं, त्याला दिलेला गृहपाठ करण्यामध्ये अडचणी असेल तर ती दुरुस्त करणं, गावातल्या लोकांना त्याचा परिचय करून देणं की हा हे काम करतो, तुम्ही कसे सपोर्ट करू शकाल ग्रामपंचायतीपासून सर्वांचा, असं ते मधल्या काळातलं काम करून ही 40 जलदूतांची बॅच आमची तयार झाली. त्यांच्या गावामध्ये आम्ही वॉटरशेडचं कामही केलं. या झालेल्या आमच्या पहिल्या प्रोजेक्टचं एक थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन कंपनीनं करून घेतलं. ज्यांनी इव्हॅल्युएशन केलं ते वॉटरशेडमध्ये एक्सपर्ट व्यक्ती आहेत आणि त्यांनी त्याचा मोठा रिपोर्ट लिहिला आहे. तर तो त्याच्यामधलं अगदी थोडक्यात सांगायचं, त्यांनी असं स्पष्ट म्हटलं, त्यांनी आमच्या काही ट्रेनिंगमधल्या प्रशिक्षणामधल्या गॅप्सही दाखवून दिल्या, चुका नाही परंतु काही गॅप्स राहतात पहिलंच असल्यामुळे, त्याही दाखवून दिल्या. त्यांनी सुधारणा काय करता येईल, नवीन चांगल्या गोष्टी त्याही सुचवल्या, कारण ते त्यातले तज्ञच होते. आणि मोकळ्या मनाने त्यांनी आमचंही कौतुक केलं की तुम्ही सामान्य गावपातळीवरचा एखादा माणूस ज्याची ओळख पळख नाही त्याला इतकं प्रेरित करू शकता याचं आम्हालाही कौतुक आहे. मग त्यांनी कंपनीला हेही सुचवलं की हा प्रयोग पुढे घेऊन जाण्यासारखा आहे, तुम्ही यांना हा तुमच्या जर कल्पनेत असेल तर याला सपोर्ट करावं, या
कार्याला आणि त्यातून आमची नेक्स्ट बॅच आता 19 सुरू झालं. दुर्दैवाने या उन्हाळ्यामध्ये आम्ही वॉटरशेडचं काम करू शकलो नाही या लॉकडाऊनमुळे, परंतु आता आमच्याकडे 23 संस्थांचे 45 कार्यकर्ते जलदूत म्हणून काम करतात. तर यामध्ये आम्हाला, मी एक उदाहरण देण्यासाठी सांगितलं की वॉटरशेड हे एक भाग आहे, परंतु त्याबरोबरीनं संस्थेचं अकाउंटिंग, संस्थेचं डॉक्युमेंटेशन आणि एकूण ग्रामीण विकासाच्या अनुषंगानं नियोजन करणं, म्हणजे PRA नावाची डेव्हलपमेंट सेक्टर मधला अतिशय महत्वाचा शब्द आहे, पार्टिसिपेटरी रुरल अप्रेजल असं त्याला म्हणतात. तर गावाचा सहभागीय मूल्यावलोकन करणं, विकासाचा आराखडा तयार करणं हे शासन यंत्रणेमध्ये करतात. दुर्दैवाने त्याच्यात तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं दोन्ही बाजू आहेत, कारण तो झटपट एका दिवसात 2 तासात मारून देणार जातो आणि म्हटलं तर ती 5 दिवसाची उत्तम प्रक्रिया आहे. तर आम्ही आता 5 दिवसाचे PRA केले या 23 म्हणजे संस्थांच्या 25 गावांमध्ये. शिवाजी विद्यापीठाचे MSW मुलं आमच्याबरोबर सहभागी झाली, या मुलांच्या आम्ही 2 बॅच केल्या आणि त्यांना महाराष्ट्रातल्या 2 गावांमध्ये त्यांना पाठवले. त्यामुळे त्या गावचे सरपंच, ग्रामपंचायतीचे अधिकारी, ग्रामसेवक, गावातलं तरुण मंडळ हे सगळे या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले. याचा संस्थेला फायदा असा झाला की संस्थेला PRA करायचं असं माहित होतं, कसा करायचं माहित नव्हतं, त्याची शास्त्रीय प्रशिक्षण झालं. त्यामुळे एका जलदूत योजनेमुळे केवळ वॉटरशेड एवढं न होता संस्थेचं सर्वांगीण प्रशिक्षण होण्यामध्ये त्याची उपयोग झाला. असा आम्ही बचत गट विषयात काम करतो, कचरा व्यवस्थापनामध्ये संस्थांच्या नेटवर्कमध्ये काम करतो, शेती विषयातलं एक काम करतो आणि सगळ्यात म्हणजे किशोर किशोरी विकास हा सध्या सर्वच समाज घटकांना अतिशय सतावणारा विषय आहे, त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 35 संस्थांच्यावर काम करतो. हा सगळा मी असं म्हणेन की हा यशकथांचा भाग झाला. हे सगळं छान झालं, उत्तम झालं, या शिक्षणासाठी या संस्था तुमच्यापर्यंत पोहोचल्या, तुम्ही त्यांच्यासोबत काही काम केलं, त्यांना प्रशिक्षित केलं, गुड थिंग. पण अपयश कथा पण काही असतील ज्या संस्था तुमच्याकडे येऊन मार्गदर्शन घेऊन किंवा हे प्रशिक्षण घेऊन परत गेल्या आणि त्या फेल गेल्या, असा काही फॉलोअप तुमचा असतो का? आणि असं प्रवाहापासून दूर जात असणाऱ्या संस्थांना सावध करण्यासाठी तुमची कुठली यंत्रणा अस्तित्वात आहे का? अतिशय चांगला प्रश्न विचारलात. यशकथा सगळ्यांनाच ऐकायला आवडतात आणि अपयश सांगायला बऱ्याच वेळा तयारी नसते, पण मी मोकळेपणाने सांगेन की याच्यामध्ये आमच्याही चुका झाल्या संस्था म्हणून, निरीक्षण चुकली, पद्धती चुकली असंही कदाचित असू शकेल, विश्लेषण करताना त्या वेळेला लक्षात येतं. आणि काही वेळा असं होतं की ठीक आहे दोन्ही गोष्टी बरोबर होत्या, परंतु संस्थेचीच एक थोडीशी अडचण होती म्हणून ही असेल. त्यामुळे ह्याच्याही नक्कीच आमच्याकडे काही कथा आहे. उदाहरणार्थ प्रशिक्षणामध्ये संस्थाही येतात, परंतु संस्था पुढे चालून नंतर काम नाहीत करत, का करत नाहीत त्याची वेगळी कारण आहेत. बऱ्याच वेळा संस्थेकडे असं करणारी व्यक्तीच नसते, संस्था एक खांबी तंबू असते. म्हणजे एकदा माझ्याकडे एक शिक्षकांचा फोन आला की मला तुमचं नाव कळालं आणि मला जर तुम्हाला भेटायचं आहे. मी त्यांना सहज विचारलं कुठून तुम्हाला संपर्क आहे, कुणाला ते नाव सांगितलं, कशासाठी भेटायला येते, तर म्हणजे माझी एक संस्था आहे आणि त्या संस्थेला आम्हाला काही काम करायचं म्हणून भेटायला येते. लांबून ते बीड जिल्ह्यात नाही का परभणी जिल्ह्यात असे कुठून तरी होते. तर मी म्हणलं ठीक आहे एवढ्या लांबून तेवढ्यासाठी येऊ नका, कारण आपली चर्चा पुण्यात जेमतेम ताजीत असं पलीकडे काही नाही होणार, तेवढ्यासाठी पैसे खर्च करून येऊ नका, तुम्ही या ईमेल ID मला तुमची कागदपत्र आणि जनरल माहिती पाठवा आणि जेव्हाकडे पुण्याकडे मुंबईकडे काही कामं असेल तर तुम्ही याल, तेव्हा एक 1.5 तास राखून ठेवा, मला आधी कळवा म्हणजे मग इथं भेटता येईल. मी समजा ऑफिसमध्ये नसलो तरी माझ्या ऑफिसमधलं कोणी तुम्हाला माझे सहकारी अटेंड करतील, ते तुम्हाला आमच्या कामाशी जोडून घेता येईल कळेल. मग एकदा त्यांचा मला असा फोन आला की तुम्हाला भेटायचं आहे. म्हणलं मी आता पुण्याबाहेर आहे, नाही मी थांबू शकतो म्हणले. म्हणलं तुम्ही पुण्यात आलाय का? हो म्हणले. योगायोगाने मी बाहेर होतो, मी 2 दिवसांनी आलो. 2 दिवस आल्यानंतर ते मला भेटले आणि ते लॉजवर थांबले ते 2 दिवस मला भेटण्यासाठी. मला नवल वाटलं. आम्ही नंतर गप्पामध्ये असं कळलं की ते शिक्षक आहेत आणि ते असं म्हणत होते की मी दिल्लीला आम्ही 5-6 जणांनी मिळून एका डिपार्टमेंटमध्ये प्रोजेक्टसाठी प्रपोजल पाठवले आणि नंतर थोडे पैसे दिले, पण बघा की त्याने आम्हाला प्रोजेक्टच दिला नाही. मला इतकं वाईट वाटलं, मी थोडं म्हणजे सौम्य शब्दामध्ये पण कटू सत्य सांगितलं की तुम्ही शिक्षक आहात, तुम्हीच जर असं वागायला लागलात तर तुम्ही कोणत्या तोंडाने इतरांना सांगाल की असं करू नका म्हणून. तर हा अतिशय महत्वाचा भाग मला स्वयंसेवी क्षेत्रामध्ये जाणवतो. तुम्ही प्रश्नाचा जो उत्तरार्ध मांडला तो अतिशय महत्वाचा या अर्थाने आहे की संस्थांना राहत नाही. पूर्वी 35 AC नावाची एक सोय होती इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन्समध्ये, ज्याच्यामध्ये समजा मी एखाद्या 35 AC ज्यांना अप्रूव्ह आहे अशा संस्थेला समजा एक 25 लाख रुपये जर देणगी दिली तर मला 25 लाख या पूर्ण रकमेवरचा इन्कम टॅक्स माफ होता होण्यासाठी
35 AC तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर 4 वर्षापूर्वी केंद्र सरकारनं ते फॅसिलिटी ती रद्द केली. याच्यामध्ये चांगली बाजू असून सुद्धा अनेक संस्था अनेक जण त्यामध्ये अडकले. त्याचं कारण असं की चांगली बाजू असल्याची वाईट बाजू असते की याचं कमिशन एजंटगिरी करणारे खूप लोक आर्थिक गैरव्यवहार करणारे कॅश पैसे घेऊन हिंडणारे असतात आणि मग ते माझ्यासारख्या एखाद्या संस्थेच्या मागे येतात की यार तुम्हाला 35 AC आहे, तुम्हाला 5 कोटीचा प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला आहे, तुमची मुदत आता पुढच्या वर्षी संपती आहे आणि तुमचे जेमतेम 2 कोटी रुपये जमले, 3 कोटी काय करणार, मग मी तुम्हाला उरलेली रक्कम देतो, फक्त तुम्ही आम्हाला 75%, 80%, 90% काय जे सांगतील ते एवढी रक्कम कॅश परत द्यायची. एवढी मोठी रक्कम कॅश परत देणं त्यासाठी काय अकाउंटिंग झंझट करायला लागतात, हे कशाला करायचं ना, करूच नका. मी बऱ्याच वेळा स्वयंसेवी क्षेत्रातल्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये या गोष्टीचा उल्लेख करून सांगतो. आमचे सहकारी सांगतात, आमचे ऑडिटर जे येतात तेही सांगतात की चुकूनही असं गैरव्यवहार करू नका. नाही अशा अगदी आमचे अनालिसिस चुकण्यापासून संस्थांचे स्वभाव वैशिष्ट्य आणि संस्थेमध्ये कोणी हेल्पिंग हँड असणं, एक खंडी तंबू असणं, असे विविध अनुभव आम्हाला फेल्युअरच्या याच्यामध्ये मला सांगता येतील. पण ही झाली थोडी कटू उदाहरणं. पण बरेच वेळा असं होतं की संस्थांच्या मध्ये चांगली मॅनपॉवर त्यांना स्थानिक ठिकाणी नसते, ती मॅनपॉवर मेंटेन करण्यासाठी आर्थिक स्रोत नसतो, त्यामुळे हे का चक्रामध्ये अशा अडकतात की माणूस नाही म्हणून गाडी पुढे जात नाही आणि गाडी पुढे जात नाही म्हणून आर्थिक स्थिती नसल्यामुळे नवीन माणूस घेता येत नाही. कुठेतरी ते थोडस तोडण्याची मोडण्याची गरज आहे. तर ते मोडण्यासाठी थोडं संस्थांनी पुढाकार घेऊन 2-4 मित्रांच्या नातेवाईकांना अन्य लोकांना समाजाला आवाहन केलं पाहिजे की आम्हाला तुम्ही एका माणसाच्या मानधनासाठी सहाय्य करा आणि एका माणसाला मानधन दिल्यानंतर त्याला योग्य प्रकारे योग्य व्यक्ती घेऊन योग्य प्रकारे जर काम करण्यासाठी मुभा दिली तर तो व्यक्ती योग्य प्रकारचा प्रोजेक्टही चांगला उभा करू शकतो. हाताखाली केवळ सांगकाम्या न घेता क्षमतावान व्यक्ती घेणं ही सुद्धा एक काळाची मोठी गरज आहे. थोडक्यात चांगल्या क्षमतेची माणसं एकत्र आणणं, चांगल्या हेतूने त्यांनी एकत्र येणं आणि समाजाचं हित साधण्यासाठी त्याच्या चांगुलपणासाठी आपलं काही योगदान देणं, या पद्धतीने जे कोणी काम करू इच्छितात त्यांना एक चांगली सपोर्ट सिस्टीम म्हणून पाठीशी राहण्याचं काम सेवावर्गीने करत आलेली आहे. 2 दशकं झालेली आहेत एखाद्या संस्थेच्या आयुष्यात. 2 दशकांचा काळ तशा अर्थाने छोटा असतो. सेवावर्गीने म्हणून पुढच्या काळातलं नियोजन काय, काय विस्ताराची योजना आहे किंवा कुठपर्यंत हे कार्य पोहोचावं अशी साधारणपणे सांगा. कोणत्याही व्यक्तीला स्वतःची काही भविष्याची स्वप्न असतात, तशी स्वाभाविकच सेवावर्गिणीलाही अशी स्वप्न आहेत. खरं सांगायचं एक चांगलं वाक्य आहे, लिटल डन व्हास्ट अंडन. तर आतापर्यंत 20-22 वर्षाचा प्रवास आहे, 1998 साली ते 2020, ह्या 22 वर्षामध्ये जे काही आम्ही केलंय ते जरी थोडं पाठीवर थाप कुणी मारली असली, कौतुक केलं असलं, तुमच्यासारख्या अनेक मित्रांनी वेळोवेळी आम्हाला प्रोत्साहन दिलं, तर ती एक त्या प्रवासातला खूप अलीकडचा टप्पा आहे. अजून फास्ट अंडन असं खूप मोठा प्रवास करण्याची गरज आहे. त्यातला जो मगापासून ज्याच्यावर आपण चर्चा करतोय तो एक भाग आहे, तो म्हणजे नवीन नवीन संस्था निर्माण होतात. गेल्या काही वर्षात ही संस्था निर्माण झाल्यात, त्या योग्य मार्गावर राहाव्यात यासाठी संस्थेचे पदाधिकारी, संस्थापक पदाधिकारी आणि संस्थेतले कार्यकर्ते यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची गरज आहे. असं एक सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचं दीर्घकाळाचं मॉड्यूल तयार करणं ही एक आमची आताची गरज आहे असं आम्हाला सातत्यानं जाणवतं. असं एक. दुसरं, या नेटवर्कमध्ये वेगळ्या संस्थांना नेमकं काय करायचं. तर बऱ्याच वेळा घिसेपिठे प्रोजेक्टमध्ये संस्था अडकते. मला खूप वेळा असे फोन येतात संस्थांचे की प्रमोदजी तुमचा संदर्भ यांच्याकडून मिळाला आणि बघा की काय प्रोजेक्ट असला तर. मी विचारतो की मग तुम्हाला नेमकं कशात काम करायचं आहे. तर काही चालेल, बघा काय असेल तर. वॉटरशेड असलं वॉटरशेड, नाहीतर HIV/AIDS असेल HIV/AIDS. आता ही खरं 2 टोकं आहे. आपण जर समाजातल्या लोकांच्या म्हणजे आपल्या समोरची जर रोल मॉडेल उदाहरणं पाहिली तर 1 life 1 mission आहे हो अनेकांचं. म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या सेवा कार्याचा शीर्षस्थ व्यक्ती असं म्हणलं तरी गाडगे महाराजांचं नाव घेता येईल. गाडगे महाराजांनी फक्त स्वच्छता एवढ्या एकाच विषयासाठी आयुष्य घालवलं आणि त्याला धरून मग त्यांनी बाकीचे विषय मांडले, अंधश्रद्धेवर प्रहार केले, दारू वगैरे प्रहार केले, पण त्यांनी पहिलं स्वच्छतेचं काम समाजाचं केलं. अशी शेकडो उदाहरणं आहेत, महर्षी कर्वे, त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील, यादीच्या यादी, अगदी बाबा आमटे यादीच्या यादी लोकांनी एक 1 life 1 mission. तर स्वयंसेवी क्षेत्रातल्या संस्थांनी सुद्धा कोणत्या एका विषयासाठी काम करायचं आहे हे नक्की करायला पाहिजे आणि त्याचा वैज्ञानिक म्हणजे आताचा काळ हा
शास्त्रीय कामाचा आहे. पॅशन असली पाहिजे, परंतु केवळ झोळी घेऊन आपण भावनेच्या भरात काम करायला लागलो असं आता यापुढच्या काळात करून चालणार नाही. तर ज्याला विजन मिशन ही एक बाजू आहे, पण ॲडव्होकसी म्हणतात की आपल्या विषयाची एक शास्त्रीय मांडणी करणं याची आता गरज आहे. वैज्ञानिक जोड त्याला देणं, वॉटरशेडच्या कामापासून ॲग्रिकल्चरच्या कामापासून कोणत्याही विषयामध्ये याची एक गरज आहे. या अर्थानं संस्थांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना इक्विप करणं, वेगवेगळ्या विषयांना धरून त्यांचे ग्रुप्स करणं आणि त्या व्हर्टिकलच्या आधारे एक रिसर्च बेस्ड काम सुरू करणं ही एक यापुढच्या काळातली मोठी गरज आहे असं मला वाटतं. कोविड म्हणजे आपल्या समोर एक मोठे चॅलेंज निर्माण केले, ते चॅलेंज पाहता आगामी वर्षभर तरी लोक म्हणजे व्यक्तिशः समोरासमोर भेटून मोठे कार्यक्रम करण्याची कुठे स्थिती नाही, त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी करणं ही एक काळाची गरज आहे. कार्यकर्त्यांची कौशल्य स्किलसेट्स वाढवणं हाही एक मोठा भाग आहे. म्हणजे डॉक्युमेंटेशन हा एक महत्वाचा भाग आहे, इंग्रजी लिखाण करता येणं हा एक महत्वाचा भाग आहे, संगणकाचा वापर करता येणं वर्ड एक्सेल पॉवरपॉईंट मिनिमम आणि ईमेलिंग हा एक महत्वाचा भाग आहे, बोलावं कसं, सादर कसं व्हावं, थोडक्यात आपला विषय कसा मांडावा, एखाद्या विषयातलं टोकाचं तज्ज्ञता मिळवण्यासाठी संदर्भ कसे माहीत करून घ्यावेत ह्याच्यासाठी जी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची गरज आहे. त्यामुळे संस्था सक्षमीकरणातला एक अत्यंत महत्वाचा प्रशिक्षणाचा भाग जरी घेतला तरी संस्थेचे पदाधिकारी प्रशिक्षण ते कार्यकर्ते प्रशिक्षण असं एक मोठं चॅलेंज अजूनही पुढच्या काळात समोर आहे असं आम्हाला जाणवतं. आणि मी म्हटलं तसं चार पाच व्हर्टिकल्स विचार केला तर शेती हे आपल्या देशाचं अत्यंत महत्वाचं माध्यम, परंतु दुर्दैवानं त्याकडे गेल्या काही वर्षात आपलं समाज म्हणून झालेलं दुर्लक्ष, मी राजकारणाकडे जात नाही, समाज म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष झालंय, ते रिव्हाइव्ह करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करावा लागेल असं आम्हाला थोडं आगामी काळामध्ये दिसत. खूप वेगळ्या प्रकारचा विचार, खूप वेगळ्या प्रकारची मांडणी आणि खूप वेगळ्या प्रकारचं काम. समाजाला पूरक अतिशय महत्वाचं ठरणार असं हे सगळं कार्य सेवा वर्गणीच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे, भविष्यातही सुरू राहणार आहे त्याच्याबद्दल नक्कीच खात्री वाटते. आवाज जरा मध्ये घ्यायचा, कुठला महत्वाचा मुद्दा घ्यायचा राहिला आहे का? नाही, सगळं ओव्हर झालंय. हो, मुद्दाम पॉज घेतला म्हणजे मला कट करायला सोपं झालं आहे. हो हो, ठीक आहे, मग कंक्लूड करायचं. हो चालेल चालेल, की तासभर झालं त्यामुळे तुम्हाला 45 मिनिटं कट करून मिळतील बरोबर एडिट करून. नाही ते व्यवस्थित, हे मधला फक्त मधला थोडासा पॉज घेतला तो तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी, कारण बऱ्याचदा असं होतं की मुलाखत संपल्यानंतर लक्षात येतं अरे हा विषय राहिला कट करण्याचा पॉज घेतला आणि आधी तुम्हाला प्रश्न केला. ठीक आहे, मी कंटिन्यू करतो. तर सेवावर्धिनीचं हे रूप नक्कीच समाज उपयोगी, समाजाला मार्गदर्शक ठरणार आहे. रोजी तुमच्या नेतृत्वाखाली मी नक्कीच म्हणेन, कारण ऍक्टिव्हली तुमचं या सगळ्याचं पार्टिसिपेशन आहे, नक्कीच मार्गदर्शक मंडळींचा यातला सहयोग मोलाचा आहे, ते सगळे सहकारी पूर्ण सपोर्ट सिस्टीम ही सगळी मोलाची, आणि या सगळ्यांना घेऊन तुम्ही राज्याच्या आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या वेगवेगळ्या हातांना सिस्टीमचं बळ देण्याचा प्रयत्न करताय. मला वाटतं पुढच्या काळामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने परिणामकारक स्वयंसेवी संस्था उभारण्यासाठी सेवावर्धिनीचं हे जे काही रूप आहे हे अधिकाधिक विस्तारत जावो, वृद्धिंगत हो, आणि या महान वटवृक्षाच्या या विशाल वटवृक्षाच्या पारंब्या इतक्या मोठ्या संख्येने जमिनीवर उतरून की त्याच्या शाळेत असंख्य लोकांना त्याची फळ मिळत आणि खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण या पूर्ण भूतलावरती प्रमोदजी वेळ दिला आणि खूप महत्वाच्या गोष्टी या सगळ्याच्या सोबत शेअर केल्या. मी आपले पूर्ण आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.